पानवठा स्वच्छ करून वन्यजीव सोयऱ्यांनी पक्षी सप्ताह साजरा केलाय. 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पक्षी सप्ताहाचं औचित्य साधून वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात नवीन फॉरेस्ट चौकीजवळून मोताळा रस्त्यानं जाताना लागणाऱ्या सोलर मचांजवळ पक्ष्यांसाठी मातीची घरटी लावण्यात आली आहे. पक्ष्यांना घरटे बांधण्याचा उद्देश असा की यावर्षी खूप पाऊस पडलाय. ज्ञानगंगा अभयारण्य बहरलेलं आहे. या ज्ञानगंगा अभयारण्यात वेगवेगळ्या ठिकाणांवरून पक्ष्यांचं आगमन झालंय. सर्व पक्ष्यांची घरटी निर्माण व्हावीत म्हणून एक छोटासा उपक्रम हाती घेत 17 मातीची घरटी बांधून पक्षी सप्ताह साजरा करण्यात आलाय. पक्ष्यांना घरटी बांधल्यानंतर तेथे अस्वच्छ असलेल्या पानवठ्यांना स्वच्छ करण्याचं वन्यजीव सोयऱ्यांनी ठरवलं आणि सर्वच वन्यजीव सोयऱ्यांनी सदर पानवठ्यातील माती काढून पाण्यानं स्वच्छ धुऊन पानवठी स्वच्छ करून पुन्हा पाण्याने भरून ठेवलेले आहेत. या स्वच्छ पानवठ्यांमुळे वन्यजीवांना स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. या मोहिमेला वन्यजीव सोयऱ्यांनी श्रमदान केलेलं आहे. दरवर्षी पक्षी सप्ताहानिमित्त वन्यजीव सोयरे बुलढाण्याकडून कृत्रिम घरटी लावण्यात येतील. या मोहिमेला वन्यजीव सोयऱ्यांनी श्रमदान केलंय. दरवर्षी पक्षी सप्ताहानिमित्त वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून कृत्रिम घरटी लावण्यात येतील अशी ग्वाही वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून देण्यात आली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरे यांच्या वतीने पक्ष्यांसाठी घरटे लावण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. घरटे लावण्याचा उद्देश एवढाच, यावर्षी खूप पाऊस पडलेला आहे, ज्ञानगंगा अभयारण्य बहरलेलं आहे आणि या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून पक्ष्यांचं स्थलांतर इथे झालेलं आहे. सर्व पक्ष्यांना एक घरटं निर्माण व्हावं म्हणून हा एक छोटासा वन्यजीव सोयरे परिवाराच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. माझी सर्वांना आवाहन आहे की प्रत्येकाने स्वतःच्या शेतात, स्वतःच्या बांधावरच्या झाडावर किंवा आपल्या घराच्या जवळील उंच झाडावर जर अशी घरटी बांधली तर नक्कीच पक्ष्यांचा तिथे वास राहील, एवढी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, आज 24 तास, बुलढाणा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.